नमस्कार, हाय, हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चैनल इन रीचिंग नॉलेज। आणि मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण खूप महत्त्वाची चर्चा करणार आहोत। आजच मायक्रोमॅक्स ने स्मार्टफोन्स लॉन्च केलेले आहेत नव्या सीरीजचे। नव्या कॉम्पिटिशनसाठी आपण बऱ्याच वर्षांपासून वाट पाहत होतो की मार्केटमध्ये शाओमी आहे, त्यानंतर रिअलमी आहे, त्यानंतर सॅमसंग आहे, मोटोरोला आहे, बरेचसे आहेत, पण आपलं इंडियन ब्रँड कुठे आहे? आपण विचार करत होतो की काय येत नाहीत इंडियन ब्रँड्स। तर आता ही जी काही आपली वाट पाहण्याची जी काही प्रतीक्षा होती, जी काही प्रतीक्षेचा वेळ गेला खूप मोठा, आणि याचाच आता आज अंत झालेला आहे। आणि खूप जबरदस्त पद्धतीने आज इंडियन ब्रँड पुन्हा एकदा आपल्या नवीन स्मार्टफोन सहित मार्केटमध्ये आलेला आहे, आणि त्याच स्मार्टफोनचे सिरीजचं नाव आहे इन, मायक्रोमॅक्स इन। तर ह्यात दोन मॉडेल लॉन्च झालेले आहेत, आणि दोन मॉडेल कसे आहेत, मार्केटमध्ये हे टिकणारे आहेत का, मार्केटच्या रेंजनुसार ह्यांची प्राइसिंग बरोबर आहे का, ह्यांचं प्रोसेसर कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडतो की प्रोसेसर कसा आहे, बरोबर आहे ना, परफॉर्मन्स कसा आहे, गेमिंगसाठी कसा आहे, आणि हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे एक तर परफॉर्मन्स आणि दुसरं आहे रेंज, प्राइस रेंज, हे दोन व्यवस्थित मार्केटनुसार आहेत का, ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे। चला सुरुवात करूयात व्हिडिओला। इथे तुम्ही बघू शकता हा पहिला ब्रँड आहे, इथे बघू शकता इन वन बी, अतिशय काय म्हणतो आपण त्याला, मिड रेंज हा स्मार्टफोन आहे, कमी किमतीमध्ये सुपर क्वालिटीचा स्मार्टफोन तुम्हाला मिळत आहे। इथेच तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, फोटोज बघू शकता, मोबाईलची फिनिशिंग सुपर्ब आहे, कॅमेरा लेन्सेस बघू शकता, एकदम जबरदस्त फिनिशिंग आहे, अट्रॅक्टिव्ह आहे। टॅगलाईन यांची बघू शकता, ये नया इंडियन है, बघू शकता तुम्ही, टॅगलाईन सुद्धा खूप छान आहे। आणि प्राइस रेंज बघा, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे, 7000, फक्त 7000 रुपयांमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन मिळत आहे। पण याचं आता कॉन्फिग्रेशन काय आहे, 7000 मिळणार काय, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि इथे प्रश्नाचं उत्तर आहे बघा, रेअर कॅमेरा आहे 13+2, ठीक आहे, विथ फ्लॅश आहे, त्यानंतर महत्त्वाचं काय आहे तर सेल्फी कॅमेरा आहे 8 मेगापिक्सेलचा, इथे बघू शकता तुम्ही। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला पडलेला असतो नेहमी कोणत्याही मोबाईलला घेताना, की प्रोसेसर कसा आहे, पॉवरफुल आहे का, तर इथे आहे मीडिया टेक हेलिओ G35 प्रोसेसर। आता हे प्रोसेसर इन कंपॅरिझन, कारण आपण कंपॅरिझन करतो, तर ह्याचं कंपॅरिझन कशाशी होईल, तर क्वालकॉमचं जे प्रोसेसर आहे ज्याला आपण म्हणतो 665, याच्याशी याचं कंपॅरिझन होऊ शकतं, ठीक आहे। आणि ह्या कंपॅरिझनमध्ये क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 665 इक्वली आपण याला म्हणू शकतो, याला कम्पेअर करू शकतो, आणि तेवढीच पॉवर याच्यामध्ये सुद्धा आहे। खास करून तुम्हाला सांगायचं आहे तर फुल HD सपोर्ट करणारा हा प्रोसेसर आहे, जेवढं 665 सुद्धा करत नाही फुल HD तेवढा हा प्रोसेसर करतो, गेमिंगसाठी सुद्धा सुपर्ब आहे। म्हणजे प्रोसेसरचा विषय इथं मिटलेला आहे की प्रोसेसर सुपर्ब आहे, या रेंजनुसार हे प्रोसेसर बेस्ट आहे। इथे तुम्ही बघू शकता डिस्प्ले दिलेला आहे। आता महत्त्वाचा प्रश्न इथे अजून की बॅटरी कशी आहे, बघा आता इथे बॅटरी सुद्धा दिलेली आहे तुम्हाला जवळपास 5000 mAh, अतिशय फाईन आहे, बॅटरी बॅकअप सुपर आहे, ठीक आहे। पुढे काय बघा, आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रोसेसर तर बेस्ट आहे जे, त्यानंतर इथे कॅमेऱ्याचे स्टाईलसुद्धा बघू शकता तुम्ही, फिनिशिंग सुपर आहे, मेटालिक फिनिश आहे, त्यानंतर फिंगरप्रिंट सेन्सर आहे, 3 कलर्स आहेत, नेट बघा, ब्लू, पर्पल आणि ग्रीन, 3 कलरमध्ये हे हा स्मार्टफोन आपल्याला अवेलेबल होत आहे। बाकी तुम्ही बघू शकता, आता सगळ्यात महत्त्वाचं फीचर जे इथंसुद्धा दिसत नाही आपल्याला, ते मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये तुम्हाला मिळत आहे Type-C port, नीट बघा, Type-C port तुम्हाला चार्जिंगसाठी अवेलेबल होत आहे या 7000 स्मार्टफोनमध्ये, ठीक आहे। अजून आता इथे महत्त्वाचं दिलेलं आहे, बघू शकता स्क्रीनवर तीच माहिती आहे सगळी, आपण रेअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेराबद्दल आत्ताच बघितलं, कॅमेरा क्वालिटीसुद्धा छान वाटत आहे, स्टोरेजसुद्धा जबरदस्त। आता स्टोरेज कसं बघा, 4GB 64GB ह्या कॉम्बिनेशनच्या स्मार्टफोनची किंमत आहे जवळपास 8000, ठीक आहे। आणि 2GB+30GB ह्या रेंजचं जे काय आहे याची किंमत आहे 7000, समजतंय, हे दोन व्हेरियंट आहेत यामध्ये, आणि या दोन्हीची ही रेंज आहे, कम्प्युटेशनमध्ये उतरणारेच हे स्मार्टफोन आहेत। या रेंजमध्ये या किमतीमध्ये जे फीचर्स आपल्याला मिळत नाहीत ते सुद्धा फीचर्स इथे आपल्याला अवेलेबल होत आहेत। तर इंडियन ब्रँड आहे, मेड इन इंडिया आहे, मेक इन इंडिया आहे, आपण याच्यासाठी नक्कीच जाऊ शकतो आणि हा स्मार्टफोन आपण नक्कीच खरेदी करू शकतो। फ्लिपकार्टवर अवेलेबल झालेला आहे, आजच लॉन्च झालेला आहे, ठीक आहे। आता पुढचा ह्याच्यापेक्षाही एक भारी रेंजचा, चांगल्या रेंजचा स्मार्टफोन यांनी लॉन्च केलेला आहे मायक्रोमॅक्सने, तो कोणता, इथे बघा, यावर क्लिक करायचं आहे, आणि In Note 1 असं ह्या स्मार्टफोनचं नाव आहे, ठीक आहे। आता तुमच्यासमोर ही फिनिशिंग बघा,
फोटोज बघा आणि यामध्ये आता माहिती आणि किंमत खूप सरप्राइजिंग किंमत आहेत. आता इथे कॅमेराज दिसत असतील तुम्हाला, कलर सुद्धा आहेत. इथे बघा या स्मार्टफोनची टॅगलाईन काय आहे, इंडिया का स्टाईल देख. खरंच बघण्यासारखी स्टाईल आहे आणि इतके सुपर फीचर्स आहेत, तुम्ही सुद्धा आवाक होताल. किंमत आधी बघा, किंमत आहे 11,000 रुपये जवळपास, ठीक आहे. आता या 11,000 काय मिळणार आहे आपल्याला, तर ते आपल्याला बघायचं आहे. इथे बरीचशी माहिती दिलेली आहे, पण ठीक आहे, आपण डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला, कारण आपण घेताना अतिशय बारकाईने बघतो, पण हे बघून आपल्याला ते कम्पेअरसुद्धा करायला पाहिजे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे बघा, इथे क्वाड कॅमेरा आहे, 48 मेगापिक्सल कॅमेरा मिळत आहे, सुपर, ठीक आहे, या रेंजमध्ये सुपर आहे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रोसेसर पॉवरफुल आहे का. प्रोसेसर आहे हिलिओ H85 गेमिंग प्रोसेसर. आता याचं कम्पॅरिझन कॉलकॉमशी करताना कसं करणार तुम्ही, तर कॉलकॉमचं 720 जो आहे त्या प्रोसेसरशी तुम्ही याचं कम्पॅरिझन करू शकता आणि अतिशय सुपर प्रोसेसर आहे हे सुद्धा या रेंजमध्ये, तरी हे अतिशय उत्कृष्ट आहे. आता ह्या किमतीमध्ये बाकीचे किंवा हे प्रोसेसर असलेलं, नीट बघा, आता हे हेलिओ G85 प्रोसेसर असलेले जे स्मार्टफोन्स आहेत त्यांची किंमत 12,000 सुरू होते. बाकीचे तुम्ही जर बघितले ब्रँड तर ठीक आहे, त्यामुळे या प्राईसमध्ये हे जे काय मिळते ते अतिशय सुपर आहे. इथे सुद्धा तुम्हाला टाईप सी पोर्ट आहे, ठीक आहे, जे की या रेंजमध्ये सुद्धा बऱ्याच स्मार्टफोनमध्ये मिळत नाही. त्यानंतर इथे आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे डिस्प्ले. आता हे सगळे क्वाड कोर किंवा आपण सॉरी आपण याला म्हणू ऑक्टा कोर प्रोसेसर्स आहेत आणि हे ऑक्टा कोर प्रोसेसर जे आहे G35 सुद्धा आणि G85 सुद्धा हे फुल HDला सपोर्ट करणारे स्मार्टफोन प्रोसेसर्स आहेत, बरोबर आहे. म्हणून हे गेमिंगसाठी सुद्धा सुपर आहे आणि तुम्हाला जे काही व्हिज्युअल इफेक्ट्स दिसतील ते सुद्धा खूप छान असतील. त्यानंतर इथे बॅटरी बॅकअप महत्त्वाचे आहे, 5000 mAh पॉवरफुल स्मार्टफोन आहे, तर बॅटरीसुद्धा पॉवरफुल असायलाच पाहिजे, नाही तर मग तुम्ही इन्जॉय काय करणार, बरोबर आहे. आता पुढे इथे बघू शकता यांचे व्हिडिओज वगैरे यांनी दिलेले आहेत, G85 कंपॅरिझन आपण केलेलं आहे. आता त्यानंतर इथे महत्त्वाच्या या स्मार्टफोनच्या गोष्टी कोणकोणत्या, तर इथे तुम्हाला दिसत असेल कॅमेराबद्दल दिलेलं आहे, क्वाड कॅमेरा आहे इथे, बरोबर आहे. 16 MP वाईड अँगलसाठी, नीट बघा, 5 MP वाईड अँगल कॅमेरा, त्यानंतर 2 MP डेप्थ सेन्सर आणि हे असं मिळून सगळं एकंदरीत आहे 48 MP क्वाड कॅमेरा, ठीक आहे, 2 MP फॉर मॅक्रो लेन्स आणि सुपर कॅमेरा क्वालिटी आपल्याला मिळालेली आहे. कलर पॅटर्न दोन आहेत, ग्रीन आणि व्हाईट, ठीक आहे, सुपर फिनिशिंग आहे, मेटालिक आहे. आणि आता महत्त्वाच्या गोष्टी अजूनसुद्धा इथे दिलेल्या आहेत, त्या बघायच्यात आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता एक फक्त पिंच आहे यामध्ये, आपण त्याला म्हणतो एक स्मॉल कॅमेराचं तेवढं सोडलं तर फुल HD आहे. फास्ट चार्जिंग आहे, इथे बघू शकता रिव्हर्स चार्जिंग फॅसिलिटी आपल्याला मिळत आहे, 5000 बॅटरी अतिशय सुपर भावे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता जे ऑडिओ जॅक आहे ते सुद्धा इथून खालूनच दिसत आहे आपल्याला, टाईप सी पोर्ट सुद्धा आहे इथे व्यवस्थित. आता ह्या सगळ्या फीचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत, आता इथे बघा गुगल असिस्टंट्स आहे, अँड्रॉइड एक्सपिरियन्स हा महत्त्वाचा प्रश्न आहे की 2 वर्षापर्यंत तुम्हाला गॅरंटीड अपडेट्स मिळणार आहेत, सगळ्यात महत्त्वाचं अँड्रॉइडचे, ठीक आहे. त्यामुळं अँड्रॉइड OSची सुद्धा तुमची चिंता मिटलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी आहे, वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे, त्यानंतर 4G वोल्टे, त्यानंतर हे सगळे स्पेसिफिकेशन्स आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न इथे असा उरतो की यामध्ये व्हेरियंट्स कोणते आहेत, तर नीट महत्त्वाचं बघा. आता हे आहेत 2 व्हेरियंट्स, नीट बघा. पहिला आहे 12,500 रुपयाला कॉम्बिनेशन बघा, 4GB 128GB. त्यानंतर दुसरा आहे 10,999 म्हणजे 11,000 4GB 64GB. या कॉम्बिनेशनमध्ये इतक्या फीचर्ससहित असा स्मार्टफोन ह्या प्रोसेसरसहित कमीच शक्यता आहे, त्यामुळे हे कम्पिटिशनमध्ये उतरणारे स्मार्टफोन्स आहेत. तुम्ही ह्या स्मार्टफोनला घेऊ शकता, काही हरकत नाही, सुपर आहेत. आणि ते फर्स्ट सेल स्टार्ट फ्रॉम 24th November 2020, फ्लिपकार्ट मायक्रोमॅक्स कॉम्बिनेशन, गो फॉर इंडिया, मेड फॉर इंडिया, मेक इन इंडिया. थँक्स फॉर वॉचिंग, बाय फॉर नाऊ.